नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जे आहे इथे कपाशीची जी आहे लागवड करत आहोत। तर ही जी कपाशी आहे ही लावताना आपण एक 4 फुटी सरी इथे काढलेली आहे। म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही 4 फुटी सरी आहे आणि 4 फुटी सरीनंतर 2-2 फुटावर अंदाजे आपण हे सगळं जे बी आहे हे लावत आहोत। आणि विशेष गोष्ट म्हणजे लॉकडाऊनमुळं कुठलाही मजूर न लावता सगळे जे बी आहे हे आपण घरगुती जेवढे आमची काही माणसं आहेत त्यांच्याकडनंच लावतो। यामुळे मजुरांचा जो खर्च आहे तो वाचलेला आहे। आमच्या भागात 1 किलो बी लावायला जवळपास 200 रुपये या पद्धतीची मजुरी आहे। आणि आज सकाळी आम्ही 2 तासात जवळपास इतकं हे जे एवढं क्षेत्र आहे हे लावलेलं आहे इथे तुमच्या लक्षात येईल। तर लॉकडाऊनचा हा एक चांगला फायदा असं आपल्याला म्हणता येईल। कपाशी लावताना फक्त एक काळजी घेतली आहे की काल जो आहे तो पाऊस झालेला आहे। पाऊस झाल्यामुळं जी जमीन आहे ती अशी ओली थोडीशी झालेली आहे आणि या जमिनीमध्ये कपाशी पटकन उगून येते। एकदम कोरड्या जमिनीत लावलं तर बरीच मंडळी नंतर पाणी सोडतात, परंतु त्याला पाणी सोडायची गरज नाही आहे। उद्या आणि परवा तर हे जे बियाणं आहे हे उगून पण वर येईल। नंतर त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ जो आहे तो करूयात। तर या व्हिडिओ जो करायचं कारण म्हणजे एकच की घरगुती पद्धतीने आपण ही जी सगळी आहे तर ही लागवड या ठिकाणी केलेली आहे। आणि आता एकदम शेवटच्या 2-3 सऱ्या राहिलेल्या आहेत। तर अंदाजे कसं आपण लागवड करतो आहे ते तुम्हाला दाखवतो। हे साईडने जे आहे तर ते दुसरं आपण बी आहे ते लावत आहोत। आणि आता फक्त ज्या 2 साऱ्या आहेत ह्या लावायचं काम चालू आहे। तर तुमच्या लक्षात येईल आई अंदाजेच लावते, परंतु जर आपण माप घेतलं तर बरोबर ते माप परफेक्ट बसेल। कडेची साईज जी आहे ती आपण थोडीशी दाट लावतो आहे। मधल्या ज्या साऱ्या आहेत त्या 2-2 फुटावर लावल्यात, पण कडेची जी आहे ती दाट लावतो आहे जेणेकरून कुठलंही गोष्टीपासून या कपाशीचं संरक्षण व्हावं। तर या पद्धतीने जे आहे तर ही कपाशी आपण यामध्ये लावलेली आहे। लवकरच आपल्याला कपाशी उगाल्यावर आपण एक व्हिडिओ करू। सर्व मंडळी कपाशी लावून थकलेली आहे। तर या पद्धतीने ही आपण कपाशी लावलेली आहे। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।